नमस्कार, स्वाद बाय सलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी 10 मिनिटात होणारी पौष्टिक आणि चविष्ट मिक्स डाळ दुधी भोपळ्याची भाजी. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. भाजीसाठी मी मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ प्रत्येकी 2 चमचे घेतले आहेत. डाळ 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. भिजत ठेवायची गरज नाही आहे. आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये 1 तमालपत्र घालूया, 2 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 वेलदोडा घालूया, 1 छोटा चमचा मोहरी घालूया. मोहरी तर दडली की 1/2 छोटा चमचा जिरं घालूया, 8 ते 9 कढीपत्त्याची पानं, 1/2 छोटा चमचा मीठ घालूया. हलकंसं वर खाली करून घेऊया. यामध्ये आपण धुवून ठेवलेली डाळ घालूया. वर खाली करून घेऊया. यामध्ये धुवून साल काढून घेतलेला आणि कापून घेतलेला 1 कप दुधी भोपळा घालूया. वर खाली करून घेऊया. यात 1/2 छोटा चमचा हळद घालूया, अगदी थोडस हिंग, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा जिरेपूड, साधारण 1/2 चमचा किचन किंग मसाला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण यामध्ये मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, चवीप्रमाणे ॲडजस्ट करून घ्या. यामध्ये चवीपुरतं साखर घालूया, साखर ऑप्शनल आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. यामध्ये साधारण 1.5 ते 2 कप पाणी घालूया. एकदा वर खाली करून घेऊया म्हणजे डाळ तळाशी चिकटणार नाही. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करूया. यावर ताजी चिरलेली कोथिंबीर घालूया. तर आपली अगदी 10 मिनिटात बनणारी मिक्स डाळ दुधी भोपळ्याची भाजी रेडी आहे. तुम्ही ही झटपट बनणारी आणि तितकीच पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.